पडले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं असे आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे. कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपर फास्ट. उस्मानाबादमध्ये कोरोनाग्रस्त महाराजांनी काढला रुग्णालयातून पळ. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले एका साधूने रुग्णालयातूनच पळ काढला आहे. गेल्या 4 दिवसांपूर्वी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने या महाराजांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. महाराज गेल्या काही दिवसांपासून कोणी सेवा करत नाही अशी तक्रार करत होते. तसेच सेवेसाठी सेवेकरी हवे आहेत अशी मागणीही करत होते. सकाळी 11च्या सुमारास फोनवर बोलायचे कारण सांगत त्यांनी सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत पळ काढला. त्यानंतर 1 तासानंतर ही घटना लक्षात आली व शोधाशोध मोहीम सुरू झाली. महाराज हे नगर परिषदेच्या नाट्यगृहाजवळ असल्याची माहिती पोलीस व आरोग्य यंत्रणेला मिळाल्यानंतर दोन्ही टीम महाराजांच्या जवळ पोहोचल्या तेव्हा महाराजांनी रुग्णालयात परतण्यास नकार दिला. त्यानंतर तब्बल 1 तासाच्या नाट्यमय घडामोडीनंतर महाराजांचे मन मळविण्यात यंत्रणाला यश आलं. त्यावेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. राजू स्वामी. पशुखाद्याचे दर वाढले, दूध उत्पादनाचा खर्च वाढला पण सरकारी दुधाचे दर वाढत नाहीत. झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला जागे करता येत नाही. सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे, त्याच्या मानगुटीवर तुम्ही जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत दुधाचे दर वाढणार नाही. त्यामुळे सरकारच्या मानगुटीवर बसा असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष राजू स्वामी यांनी केले. दुधाचे दर वाढावे यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला होता. तुम्ही गायी सांभाळा आणि दूधही प्या असे अनोखे आंदोलन प्रहारच्या वतीने राजू स्वामी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. मित्रांनो, मार्चला या ठिकाणी दुधाला दर 34 रुपये होता, आता तो जर 17 रुपये आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं करायचं का हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. एकीकडे केंद्र सरकारही ऐकायला तयार नाही आणि राज्य सरकारही यावरती निर्णय घ्यायला तयार नाही. एकीकडे केंद्र सरकार 10 लाख टन पावडर आयात करतंय आणि इकडे राज्य सरकार दूध घेऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करतंय. कमीत कमी दुधाला 25 रुपये रेट मिळावा यासाठी आपण मंगळवारतून या ठिकाणी आंदोलनाची ठिणगी या ठिकाणी पेटवतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आंदोलनाला लवकरात लवकर सुरुवात करणार आहोत. दुसरी गोष्ट मित्रांनो, पशुखाताचे जे दर आहेत त्या पशुखाद्याचे दर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कमी झालेले नाहीत. पशुखाद्याचे दर कमी न होता या ठिकाणी दुधाचे दर कमी झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, या ठिकाणी एखादा माणूस झोपलेला उठवतात पण झोपेचं सोंग करून माणसाला उठवतात नाही. या ठिकाणी झोपेचं सोंग घेऊन या ठिकाणी सरकार झोपलेलं आहे आणि त्या सरकारला जागा करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रहार या ठिकाणी संघर्ष निर्माण करणार आहे. सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी मोठा आंदोलन उभा करून त्या झोपलेल्या सरकारला जागे करण्याचं काम या ठिकाणी मंगळवारपासून आपण सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये 2 लाख टन पावडर सध्या तयार झालेलं आहे, शिल्लक आहे आणि या ठिकाणी जर दूध दर बंद करून दूध जर बंद केलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. कसल्याही प्रकारचं दूध बंद करून आंदोलन न करता या ठिकाणी सरकारला मेटाकुटीला आणून सरकारच्या मानगुटीवर बसून सरकारकडून दुधाचा दर वाढवून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे, आज संपूर्ण शेतकऱ्यांचा प्रश्न या ठिकाणी उभारलेला आहे परंतु शेतकरी या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित राहत नाही.
त्या शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की बाबानो तुमचा प्रश्न तुम्हीच सोडवणार आहे. या ठिकाणी कुठला आमदार येणार नाही, कुठला खासदार येणार नाही. त्यासाठी तुम्ही रस्त्यावर आले पाहिजे आणि तुम्ही रस्त्यावरती येऊन आंदोलन केलं पाहिजे. कुठलंही दूध बंद न करता जोपर्यंत तुम्ही आमदारांच्या मनगुटावर बसणार नाही, जोपर्यंत तुम्ही शासनाच्या मनगुटावर बसणार नाही, तोपर्यंत तुमचा दर वाढणार नाही. आणि हेच काम संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, तरच या ठिकाणी दूध दरात वाढ होणार आहे. येत्या भविष्य काळामध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन, कारण आज भारत देश हा शेतीप्रधान देश आहे, या ठिकाणी भारत देशामध्ये 70% लोक शेती करतात आणि या देशामध्ये जर शेतकऱ्याला जर स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या दुधासाठी, स्वतःच्या ऊसासाठी, स्वतःच्या मिळवलेल्या मालासाठी जर भांडावं लागत असेल तर यासारखी किंकळवाणी बाब, लाजीरवाणी बाब कुठलीच नाही. त्यामुळं सरकारला सुद्धा मी एक विनंती करतो की जे काही सध्या आमदार असतील, खासदार असतील, यांची वेतनवाढ थांबवावी, त्यांचा पगार थांबवावा आणि सरकारनं शेतकऱ्यांना काहीतरी या ठिकाणी देण्याचं काम करावं असं मी या ठिकाणी सरकारला विनंती करतो आणि हा लढा इथून सुरुवात करतो. जय हिंद, जय प्रहार. सांगलीमध्ये कोरोनामुळे गणेशोत्सवातील ऐतिहासिक रथोत्सव आणि शाही मिरवणूक रद्द. सांगलीच्या तासगाव येथील ऐतिहासिक रथोत्सव बरोबरच सांगली संस्थाची शाही मिरवणूक देखील रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे पहिल्यांदाच गणपती मिरवणुकीमध्ये खंड पडला आहे. गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, मात्र सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा आवाहन करण्यात आला आहे. त्यानुसार सांगलीच्या पटवर्धन पंचायतन संस्थान आणि तासगाव येथील गणपती संस्थानकडून यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या दोन्ही संस्थांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुका देखील रद्द करण्यात आल्या आहेत. विशेषतः तासगाव येथील गणपती मंदिराचा रथोत्सव यंदा रद्द झाला आहे. दोन महिन्याच्या बाळाला घेऊन आईने केली खंबीरपणे कोरोनावर मात. उस्मानाबाद जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे एका धाडशी महिलेने आपल्या 2 महिन्याच्या बाळाला घेऊन गेली 10 दिवस कोरोनाशी संघर्ष केला आहे. आपल्या 2 महिन्याच्या चिमुकल्या पुढे त्यांना कोरोना सारख्या आजाराचं काहीच वाटलं नाही. त्यांनी सहजच रोजचा दिवस पॉझिटिव्ह राहून आपल्या बाळासोबत काढला आहे. बाळ दुसरीकडे ठेवता येत नसल्यामुळे त्यांना जवळच ठेवावे लागले, परंतु त्या बाळाला घेऊन अगदी यशस्वीरित्या त्यांनी कोरोनावर मात केली. हॉस्पिटलमधून घरी जात असताना हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, नर्स, स्टाफ यांनी मायलेकांवर फुले टाकून त्यांची पाठवणी केली. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावरती विलक्षण आनंद होता. सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते 74वा स्वातंत्र्य दिन साजरा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. प्रमुख मान्यवर, नागरिक, अधिकारी आणि कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोशल डिस्टन्स पाळून हा समारंभ साधेपणाने साजरा करण्यात आला. साताऱ्यातील कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. साताऱ्यात आज सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फूट 9 इंचांनी उघडण्यात आले होते. वरील 6 वक्र दरवाज्यातून 9,360 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर पायता 20 गृहातून 1,050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू आहे. दोन्ही विसर्ग मिळून 10,410 असा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे कोयना नदी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. नवे क्षितिज, नवी पहाट, फुलवी आयुष्यातील नव्या स्वप्नांची वाट. स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो, तुमच्या पाठीशी 1,000 सूर्य तळपत राहो.
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अजय भोसले एजे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक एजे अँड आर डी फ्रेंड सर्कल विटा.